जिल्ह्यातील टाकळखोपा या गावात संगीताचे लग्न झाले. पहिली पत्नी असूनही दुसरी पत्नी केली हा कायद्याने गुन्हा असूनही संगीताच्या नवऱ्याने दुसरी पत्नी केली. तिला मुलगा आहे, संगीताला मुलगी आहे. संगीतावर आज रोजी पतीच्या मुलीवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्नाला किती वर्ष झालं म्हटले तू? 4 वर्ष. मला 1.5 वर्ष चांगलं वागवलं, त्याच्यानंतर सोडून दिलं. माहेरी पाठवलं, बाळातपण आलं म्हणून 6-7 महिन्यानंतर नेऊन घातलं. तर ते म्हणजे नाही म्हणजे तू आधी पैसे आण म्हणजे 50,000 रुपये, तेव्हा तुला आम्ही नांदवतो, नाही तर नांदवत नाही. हान मार केली आई, आई न्यायला आलती तर आईच्या अंगावर नवरा सुटला मारायला. जाय तुझी पोरगी घेऊन, मला लागत नाही म्हणजे तुम्ही हुंडा देईन तर तुमची पोरगी लागत नाही म्हणजे जाय. महिला सदस्य व पोलीस स्टेशन मधून दोघांना पाठवलं. गोडी गमतीनं त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, वीर ढकलण्याचा प्रयत्न केला. जीव कसा तरी वाचून घर गाठलं, नसतं आज संगीता आपल्याला दिसली नसती. भाऊ आहे तर लहानडा, म्या मांग पुढं कोणी नाही. पोरगी आहे लहान, पोरीची शाळा कपडे लत्ते कोण घ्या, शेती तिकडं राहायली तर कोणी विचार नाही. मी पुस नाही मी, तुम्हीच न्याय द्या आता यायला काय देतात आणि करा द्यायला शिक्षा काय करतात. संगीता ही माझ्या नात्यातील आहे व मी एक महिला आहे. संगीतावर जे अत्याचार झाला अशा महिलावर अत्याचार होऊ नये म्हणून संगीताला न्याय मिळण्यासाठी व तिच्या पतीवर गुन्हा दाखल होण्यासाठी पोटगी दावा मिळण्यासाठी तिथल्या PI चा नंबर आहे. या नंबरवर कॉल करून आम्हाला सहकार्य करावं. मी राधिका, महाराष्ट्र राज्यातून हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्टसाठी.